नगर पुणे शटल एक्सप्रेस रेल्वे सुरू करा, यासाठी जागरूक नागरिक मंचाचे पुन्हा एकदा रेल्वेला अल्टिमेटम, अन्यथा रेल रोको मुंबईत विटी स्टेशनवर बैठा सत्याग्रह करणार। नगर पुणे रेल्वे प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी दौंडला कॉर्डलाइन टाकून सुमारे 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लोटला आहे, तरी देखील नगर पुणे शटल एक्सप्रेस सुरू करण्यात येत नाहीये आणि नगर आष्टीचा रेल्वेमार्ग पूर्ण होऊन अवघा महिनाभराचा कालावधी उलटला नाही तोच आष्टी ते नगर आणि पुढे आष्टी मुंबई अशी रेल्वे लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशा अफवांची चर्चा सर्वत्र आहे। हे खरे आहे की खोटे हे माहीत नाही, परंतु नगर पुणे शटल एक्सप्रेस तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी जागरूक नागरिक मंचाच्या वतीनं रेल्वेला पुन्हा एकदा 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। मंचाचे अध्यक्ष सुभाषभाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं। यावेळी मंचाचे सरचिटणीस कैलास जळवी, प्राध्यापक सुनील कुलकर्णी, दत्ता गायकवाड, प्रकाश कुलकर्णी, अभय गुंडेचा, प्राध्यापक कसबे, श्रीमती सुरेखा सांगळे, श्रीमती छाया चंगिडिया, सौ मयुरी मुळे उपस्थित होते। येत्या 1 महिन्यात जर नगर पुणे रेल्वे सुरू झाली नाही तर आपण रेल्वे रोको करणार असून मुंबई इथे जाऊन व्हीटी स्टेशनवर AGMच्या दालनात जागरूक नागरिक मंचाचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतील असा इशारा सुहास मुळे यांनी दिला आहे। नगर पुणे रेल्वे कधी सुरू होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडे लवकरच असं उत्तर आहे, पण कधी असं जर विचारलं तर रेल्वेचे अधिकारी मिठाची गुळणी धरून बसलेले दिसतात। दौंड कॉर्डलाइन टाकण्यात आली आहे, तरी देखील आता सध्याचा रेल्वे प्रवास नगरहून पुण्यापर्यंत अवघ्या 2.5 तासांवर आला आहे। दररोज नगर पुणे रस्त्यावरून 2.5 लाख वाहने धावतात। सुपेतील टोलनाक्यावर ही आकडेवारी उपलब्ध आहे आणि नगर रेल्वेनं पुणे आणि शिर्डी मुंबई अशी जरी रेल्वे सुरू केली तरी रेल्वेला दरमहा 5 ते 5.5 कोटींचा महसूल मिळू शकतो अशी परिस्थिती असताना अधिकारी गप्प का, रेल्वे मंत्रालय खासदार काय करतायत असा खरा प्रश्न आहे असं सुहास मुळे यांनी म्हटलंय। नमस्कार, मी सुहास भाई मुळे, जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष। आपल्या मागच्या वर्षी आपण एक महत्त्वाचा विषय हातात घेतला होता, तो म्हणजे नगर पुणे शटल सर्व्हिस। 13 मार्च 2021 आपण रेल रोको आंदोलनाची हाक दिली होती, त्यावेळेस शेकड्यांनी पोलीस बोलावावे लागले होते या रेल्वेला आणि आपलं आंदोलन कसं होऊ नये यासाठी त्यांना सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली होती आणि त्यावेळेस त्यांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं की 1 महिन्याच्या आत म्हणजे 2021 एप्रिल 2021 आम्ही याच्याविषयी सकारात्मक कारवाई करू। परंतु आता 2021 जाऊन 2022 यायची वेळ झाली एप्रिलचा पण अजूनही त्यांची काही हालचाल होत नाही आहे। या संदर्भामध्ये आम्ही आत्ता निवेदन द्यायला आलेलो आहे। आम्ही सगळे जागरूक नागरिक मंच सदस्य, दत्ता शेठ, कसबे सर, सुनील कुलकर्णी सर, अभय गुंडेचा, कैलास दळवी, सुरेखाताई मॅडम, प्रकाश कुलकर्णी, छाया चंगडिया, या श्यामा साठे, मयुरी मुळे, कुशल रपारिया, या ज्या ही जी गोष्ट आहे आता या ठिकाणी आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की गेल्या 15 दिवसापासून आम्ही आष्टी 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 ऐकतो आहे सगळीकडं आष्टी। आम्हाला वाटायला लागलं की हे आष्टी म्हणजे काय, जगातलं मोठं काय IT हब आहे का, खूप कारखानदारी असलेलं आणि खूप बेरोजगारी हटवणारं काही गाव आहे की म्हणून त्याला यांनी प्राधान्य देत आहे ते आष्टीला रेल्वे सुरू करायला। आमचा काहीच त्याच्यावर आक्षेप नाही, त्यांनी आगडगावलासुद्धा रेल्वे सुरू करावी, परंतु आमचं जे काही नगर पुणे रेल्वेचं जे आंदोलन आहे तर यासाठी ज्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आज आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की 1 महिन्याच्या आत जर का तुम्ही पुन्हा या नगर पुणे शटल सर्व्हिसबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही आमचं रेल रोको आंदोलन पुन्हा अंमलात आणू आणि त्यास आम्ही तीव्र आंदोलन करू। यासाठी रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत, VT रेल्वे स्टेशनवर बसतात ते, त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली, बुधवारी त्यांना जाऊन भेटणार आहोत आणि वेळप्रसंगी त्यांच्या आंदोलनात ठिय्या आंदोलन करणार आहोत। आमचा कोणाच्याही राजकारण्यावरती अजिबात विश्वास नाही, कारण राजकारणी काहीही करत नाहीत, तर म्हणून आम्ही हे आंदोलन आता हातात घेतलेलं आहे आणि आम्ही याला तडीस नेणार। नगर पुणे शटल सर्व्हिस सुरू झालीच पाहिजे।